ये बादल की चादर, ये बादल की चादर, ये तारों के आंचल, फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल, फलक तक चल साथ मेरे। नमस्ते मैत्रिणींनो, शुभ सकाळ। सूर्यदेवताचे आगमन झालेले आहे आणि नवीन दिवस उगवलेला आहे। भूतकाळात एक दिवस परत गेला। तर मी मधुरा आणि स्वागत आहे आपलं ग गुजरातच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। कशा आहात? मस्त आहात ना? मी पण मस्त आहात। चला, पूजा तर झाली, आता थोडंसं बोलूया। तर मैत्रिणींनो, माझ्या जीवनामध्ये अशी बरीचशी वर्ष डार्क होती, ज्यामध्ये खूप काही मी सहन केलं, खूप काही दुःख होते, खूप लोकांनी मला त्रास दिला त्या काळामध्ये। तर त्यामधून मी कशी बाहेर निघाली हेच तुम्हाला आज सांगायचं आहे। आज मी माझ्या जीवनामध्ये खूप सुखी आहे, खुश आहे आणि समाधानी आहे। हे सगळं सहन करताना आणि यामधून बाहेर निघण्यासाठी मी काय काय प्रयत्न केले, कुठली कुठली प्रॅक्टिस केली, हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। कदाचित माझी एखादी मैत्रीण आज या परिस्थितीला फेस करत असेल, तिला थोडंसं यामधून काहीतरी नॉलेज मिळेल आणि तिला या हे सगळं ऐकून किंवा हे सगळे प्रयत्न करून बाहेर जर निघता येत असेल तर खूप छान। तर चला, तर मग सगळ्यात पहिले तर मैत्रिणींनो, दुःखाचं कारण शोधा की आपल्या आपल्या मागे दुःख आहे त्याचं कारण काय आहे। आणि त्याचं कारण असतं लोकं, बाहेर जे लोकं असतात ना, बाहेरली किंवा घरातली जे लोकं असतात ना, ते आपण सगळ्यात पहिले एक विचार काय करतो की मला लोकं काय म्हणतील, हा विचार आपण जास्त करतो। आणि हा विचार करताना आपण आपली मनस्थितीही गमावून टाकतो। मनस्थिती गमावली की शारीरिक स्थितीही आपोआप खालवल्या जाते, मग त्यानंतर आपल्याला बिमारी येते आणि खूप काही आपण त्यामध्ये सहन करतो। हे सगळं सहन करताना आपल्या घरावर परिणाम होतो त्या गोष्टींचा। तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला की लोकांचा विचार करणे सोडून द्यायचं आहे। लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि बघा मग आपल्या डोक्यावर जे ओझं असतं ना, ते किती कमी होतं। मी सुद्धा असंच केलं, लोकांचा विचार करणे सोडून दिले, बिलकुल कोणाचा विचारच केला नाही की मला लोक काय म्हणतील। हा खूप मोठा प्रश्न आहे की मला लोक काय म्हणतील। तुम्ही जर चांगल्या राहत असेल तरी तुम्हाला लोक नाव ठेवतात आणि वाईट राहत असेल तरी लोक तुम्हाला नाव ठेवतात। तर मग आपण लोकांचा विचारच कशाला करायचा? आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे, ते कसं जगायचं हे आपण ठरवणार, लोक नाही। त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या। तर मी सुद्धा असेच केले आणि तिथे मी जिंकले आणि आज मी खूप सुखी आहे। लोकांचा विचार करणं सोडून दिला आणि आज मी खूप सुखी आहे। भरपूरदा असं होतं की आपल्या रिलेटिव्हमध्ये कोणाचं लग्न असेल तर आपल्याला कोणी पत्रिका देत नाही, कोणी इन्व्हाइट करत नाही। मग आपण तोच विचार करत राहतो की मला पत्रिका त्याने का नसेल दिली, इन्व्हाइट का नसेल केले, फोन का नसेल केला, माझा फोन का नसेल उचलला, मला का नाही बोलावलं, माझ्या घरी का नाही आला। हा सगळा विचार करण्यामध्ये आपण आपली मेंटली स्थिती ही किती खालावून टाकतो हे आपल्याला कळत नाही। तोच तो विचार करून करून आपण पागल होतो। बिलकुल हा विचार करणे सोडून द्या। त्याचं काही कारण असेल, दोन माणसं जे असतात ना, त्यांचे दिमाग हे वेगळे असतात, त्याची पर्सनॅलिटी वेगळी असते, तुमची पर्सनॅलिटी वेगळी असते, तुमचा बघण्याचा नजरिया वेगळा असतो, त्याचा वेगळा असतो। नाही बोलावलं त्याने, असेल काही त्याचं एक्स वाय झेड कारण, मग एवढा विचार कशाला करायचा? आपण तो विचार करून त्याच्याच सारखं कशाला व्हायचं? सोडून द्या ना, नाही बोलावलं तर असं समजायचं की आपले 2 रुपये वाचतात, नाही बोलावलं तर आपल्या परिवाराच्या कामात येतात। बऱ्याचशा स्त्रिया अशा असतात की हा जो प्रश्न आहे ना, त्यांच्यामध्ये कायम चालू असतो की मला का नाही बोलावलं।
मी काय दोष केला, मला का नाही बोलावलं, त्यांचा इगो हर्ट होतो. इगो साईडला ठेवा आणि व्यवहारिकरीते विचार करा की त्याचं काही एक्स वाय झेड कारण असेल म्हणून नाही बोलावलं. सगळ्या गोष्टी त्या इग्नोर मारा आणि बघा तुमच्या डोक्यावरचं प्रेशर किती कमी होते ते. तिसरा प्रयत्न मी हा केला की जे माझ्याबद्दल वाईट लोक बोलत होते, जे माझ्याबद्दल वाईट विचार करत होते, माझ्या तोंडावर एक बोलायची आणि मागे एक बोलायची, त्या सगळ्या लोकांशी मी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला आणि तोडून टाकला संबंध. निगेटिव्ह विचार बिलकुल माझ्याजवळ ठेवलेच नाही. तुम्ही पॉझिटिव्ह व्ह्यूने विचार करा आणि बघा किती छान आपल्याला रिझल्ट मिळतो. चांगल्या लोकांशी जुळा, त्यांना फोन करा, त्यांच्याशी बोला, त्यांना ग्रुपमध्ये ठेवा आपल्या. त्यांचे विचार तुम्ही ऐकून जर मोटिवेट होत असेल तर अशा चांगल्या लोकांशी जुळण्यास काहीच हरकत नाही आहे. कशाला हवी आपल्याजवळ निगेटिव्ह, काढून ठेवा बाजूला. आपला संसार आणि आपलं घर हे सांभाळा. तुम्हाला जर काही येत असेल तर ते करा. घरामध्ये छान छान खायचे पदार्थ बनवा, मुलांसोबत खेळा, थोड्या वेळ तुम्ही टी व्ही बघा, त्यामध्ये नॉलेजेबल काही येत असेल ते बघा, पूजापाठ करा. भरपूर काही गोष्टी असतात पण स्त्रियांना अशी सवय असते की आजूबाजूला जाऊन बसणे आणि इच्छा तिच्या गोष्टी करणे. या सगळ्यांमुळे काय होतं की तुमच्यामुळे तुमच्यामध्ये निगेटिव्ही येते आणि आपण सुद्धा तसं होतं आणि आपल्या डोक्यावर प्रेशर येते आणि आपण मेंटली डिस्टर्ब होतो. हे सगळं सोडून द्यायचं ना. नवनवीन कामं शिका, कामाची कुठलीही शरम नसते. काम हे काम असतं, ते लहान किंवा मोठं नसतं. दोन पैसे जर आपल्याला मिळत असेल, आपल्या संसाराला जर मदत होत असेल तर ते काम करण्यास काहीच हरकत नाही. मी म्हटलं ना, काम लहान किंवा मोठं नसतं, काम हे काम असतं. मेहनत करा, जिद्द ठेवा आणि कुठलीही परिस्थिती आली त्या परिस्थितीला चिकाटीने धैर्याने साथ द्या. खूप छान होतो संसार ह्या सगळ्या गोष्टींनी. आणि मी आज खरंच गर्वाने सांगू शकते की मी आज खूप सुखी आहे. माझी मनस्थिती इतकी खालावली असताना मी असा विचार कधीच आणला नाही मनामध्ये की मला काही केलं पाहिजे, करून टाकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला मी मेहनतीने आणि धैर्याने सामना केला प्रत्येक गोष्टीचा आणि आज मी इथे उभी आहे. मेहनतीवर विश्वास ठेवा. देवाने दोन हात दिले, आपल्याला जन्म दिला, हेच खूप मोठे उपकार आहे आपल्यावर देवाचे. कितीतरी मला सांगता येणार नाही की देव आपल्याला, आपण कितीतरी पुण्य केले असेल तेव्हा आपल्याला माणसाचा जन्म दिला देवाने. सुख दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये चालूच असतात. रात्रीनंतर, काळ्या रात्रीनंतर दिवस हा उगवणारच. मग असं समजून चालायचं की दुःखाच्या मागे सुख हे येणारच. हिम्मत सोडू नका. कितीही दुःख आलं तरी हिम्मत सोडू नका. जुने दिवस विसरू नका. सुखामध्ये आणि दुःखामध्ये बॅलन्स ठेवायला शिका आणि इमोशन थोडे बाजूला ठेवा. प्रॅक्टिकल व्हा, हे जग खूप मतलबी आहे. या जगामध्ये इमोशन थोडे बाजूला ठेवूनच विचार करावा लागतो. मी पहिले खूप इमोशनली विचार करायची, मनाने विचार करायची आणि फसायची, मूर्ख बनायची. पण जेव्हापासून म्हणतात ना, वाईट दिवस आपल्याला काहीतरी शिकवून जातात, तेच मला वाईट दिवसाने शिकवलं. स्वतःची काळजी घ्यायला शिका, स्वतःसाठी वेळ काढा. जर आपण मजबूत असेल तर आपला परिवार मजबूत राहतो. आपण आपल्या पाठीवर खूप सगळ्या जबाबदाऱ्या असतात. मुलांच्या जबाबदाऱ्या असतात, मिस्टरांची जबाबदारी असते, घराची जबाबदारी असते. भरपूर अशा जबाबदाऱ्या असतात की ज्या गृहिणीला कराव्या लागतात. त्यासाठी आपल्याला मेंटली आणि फिजिकली स्वस्थ राहणे जरुरी आहे. ते राहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी वेळ काढा. सगळ्यांची काळजी घेतली पण स्वतःची कधीच नाही घेतली. त्यामुळे माझा सेल्फ कॉन्फिडन्स तो गमावला आणि मग विचार केला की नाही, स्वतःची काळजी आपण घ्यायची. जर आपण बीमार झालो किंवा आपल्याला काही झालं तर आपल्या घराचं काय होणार, हा विचार करून स्वतःची काळजी घ्यायला लागली. आणि खरंच सांगते, त्याचा खूप छान असा रिझल्ट मिळाला.
म्हणून मैत्रिणींनो तुम्हाला सांगते की स्वतःची काळजी तुम्ही पहिले घ्या. तुम्ही जर मजबूत असाल तर तुमचा परिवारसुद्धा सुखी राहतो. स्वतःसुद्धा सुखी रहा, खुश रहा आणि परिवारालासुद्धा खुश ठेवा. त्यामध्ये मजाच काही वेगळी असते. तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठी माझी शक्ती म्हणजे सकाळी उठणे. मी जेव्हापासून सकाळी उठायला सुरुवात केली ना, म्हणजे कामं पटापट होतात आणि ती सकाळच ठरवते की माझा आजचा दिवस किती छान जाणार आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो आणि सगळे कामं आटोपतो, त्यानंतर आपल्याला आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी वेळ मिळतो, घरातले एक्स्ट्रा कामं करण्यासाठी वेळ मिळतो, परिवारासाठी वेळ मिळतो. बराचसा वेळ हा आपल्याजवळ असतो आणि तुम्ही जर वेळाने उठाल तर तुमच्यामध्ये सगळा आळस असतो. आपण मेंटली उशिरा उठण्यामुळे आपलं मेंटल हे डिस्टर्बच असतं. सकाळी उठण्यामुळे खूप छान असतं, तर सकाळी नक्की उठून पहा. खूप छान रिझल्ट मिळतात सकाळी उठल्यामुळे. प्लॅनिंगनुसार कामं करायला लागा. प्लॅन करा की आपल्याला आज कुठलं काम करायचं आहे, कुठला टास्क पूर्ण करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग करणार नाही, तुमच्या जीवनामध्ये टाईम टेबल करणार नाही, आणणार नाही, तोपर्यंत तुम्ही सुखी नाही राहू शकत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोणावर डोळे बंद करून विश्वास नका ठेवू. जेव्हा आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना, तेव्हा आपल्याला लोक मूर्ख बनवतात आणि आपण मूर्ख बनतो. माणसं ओळखायला शिका. ह्या डार्क काळामध्ये मला माणसांची परख झाली आणि मी माणसं ओळखायला लागली आणि त्याचमुळे मी आज माझ्या जीवनामध्ये खूप सुखी आहे. मी गर्वाने सांगू शकते की हे सगळं करताना केल्यामुळे मी माझ्या जीवनामध्ये आज खूप सुखी आहे. छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत, पण जेव्हा तुम्ही ह्या अंमलात आणाल ना, तेव्हा तुमचं जीवन खूप सुखी होते. खरंच छोट्या छोट्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या ह्या गोष्टी आहेत जे आपण लोकांकडे लक्ष देतो आणि लोक काय म्हणतील हा विचार करून जीवन जगायला जातो ना, तर खरंच दुःखी होतो. म्हणून मैत्रिणींनो तुम्हाला खरंच सांगतो की हे सगळे विचार बाजूला काढून ठेवा आणि जीवन सुरळीत असं जगा. खूप छान हे जीवन आहे देवाने दिलेलं, त्याला आनंदीमय करा आणि आनंदाने जगा. तर खूप काही बोलणं झालं मैत्रिणींनो आज. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला ती जी घंटी येते तिला प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट नक्की करा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. मी तुमच्या कॉमेंटची वाट पाहिल आणि त्याला रिप्लायसुद्धा देईन. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत नवीन टॉपिकवर. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.